विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल या विषयातील प्रकरण दुसरे स्थान व विस्तार याचा अभ्यास करणार आहोत. प्रथमतः स्थान आणि विस्तार यामध्ये आपण दोन देशांचं स्थान आणि विस्तार आपण अभ्यासणार आहोत. पण आत्ता आपण प्रथम बघणार आहोत भारताचे स्थान. सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते, स्थान या शब्दाला खूप महत्त्व आहे. आपण कुठे आहोत तर याच अनुषंगाने आपण ज्या देशात राहतो त्या भारताचे स्थान पृथ्वी तलावर किंवा पृथ्वीवर किंवा जगाच्या नकाशावर कुठे आहे याबद्दल आपण सर्वजण उत्सुक आहोत जाणून घेण्यासाठी. सो आपण आत्ता आपण भारताचे स्थान जगाच्या नकाशावर कुठे आहोत ते बघणार आहोत. त्यासाठी पृथ्वी जो गोल ग्लोब आपण बघतो, पृथ्वी गोल जेव्हा आपण समोर आणतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की एक स्पियर अशा स्वरूपामध्ये पृथ्वी गोल आपल्या समोर येतो. तर एखाद्या गोलाचा जर अर्धा भाग केला तर त्याला आपण गोलार्ध असं त्याचं वर्णन करूया. तशा अनुषंगाने जर पृथ्वी गोलाचा रेखावृत्ताच्या हिशोबाने आपण जर अर्धा भाग बघितला तर मधोमध रेखावृत्त जातं, त्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर त्या बाजूला पूर्व गोलार्ध असं आपण वर्णन करतो आणि इकडच्या भागाला आपण म्हणतो म्हणूया पश्चिम गोलार्ध. तसंच आडवा ज्या वेळेला मधोमध ज्या वेळेला विषुववृत्त जातं त्या अनुषंगाने पृथ्वीचे असे दोन भाग पडतात. तर वरचा भाग आहे उत्तर गोलार्ध आणि खालचा भाग आहे दक्षिण गोलार्ध. या अनुषंगाने आपण आता आपल्या भारताचं स्थान जगाच्या नकाशावर कुठे ते बघणार आहोत. वरचा भाग आहे उत्तर गोलार्ध मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि खालचा आहे दक्षिण गोलार्ध. तर आपला भारत देश जो आहे तो पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये त्याचं स्थान आहे. तर असं हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान निश्चित आहे. अशा आपल्या या स्थानावर स्थानापन्न असलेल्या आपल्या देशाच्या आजूबाजूला विविध देश आहेत, त्याच्यानंतर जलाशय आहेत, याचाही आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर या अनुषंगाने भारताच्याकडे जर आपण बघितलं तर भारताच्या पूर्व भागाकडे आपण बघतोय बांगलादेश आणि नेपाळ असे दोन देश येतात. आणि तसंच इकडच्या बाजूला पश्चिम भागाकडे जर आपण बघितलं तर पाकिस्तान हा देश आपल्याला दिसतो. तसंच उत्तर भागात जर आपण बघितलं तर अफगाणिस्तान भूतान अशा प्रकारचे देश आपल्याला दिसत आहेत. तसंच पूर्व भागामध्ये जलाशयाचा जर आपण विचार केला तर खाली दक्षिण भागामध्ये हिंदी महासागर हा जलाशय विस्तीर्ण झालेला आहे, विस्तारित झालेला आहे. आणि इकडच्या बाजूला जर बघितलं तर अरबी समुद्र आपल्याला दिसतोय. तसंच या बाजूला बंगालचा उपसागर आपण बघायला आपल्याला मिळतो. अशा पद्धतीने भारताचं स्थान आणि त्याच्या आजूबाजूला असलेले देश आणि जलाशयाचा आपण अभ्यास केला.